5156 जागांसाठी भरती निघाली आहे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया। टोटल पोस्ट ज्या निघालेल्या आहेत तर 5043 पोस्ट आहेत, आणि कोणत्या पोस्ट आहेत त्यामध्ये कोणत्या झोनसाठी किती ओपनिंग्स आहेत त्या पुढे आपण बघूया। पोस्ट पहिले जे आहे ते ज्युनियर इंजिनियरसाठी आहे, सिव्हिलसाठी। त्याच्यामध्ये नॉर्थसाठी 22 आहेत, साऊथ झोनसाठी 5 आहेत, ईस्ट झोनसाठी 7 आहेत, वेस्ट झोनसाठी 5 आणि नॉर्थ ईस्ट झोनसाठी 9, अशा टोटल जागा आहेत 48। अशाच प्रकारे पुढे इलेक्ट्रिकल आणि मॅकॅनिकल, त्याच्यानंतर स्टेनो ग्रेड सेकंड, त्याच्यामध्ये एजी थर्ड जनरल, एजी थर्ड अकाउंट्स, एजी थर्ड टेक्निकल, एजी थर्ड डेपोर्ट आणि एजी थर्ड हिंदी, अशा टोटल पोस्ट ज्या निघालेल्या आहेत सर्व झोनसाठी 5043। आणि त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की क्वालिफिकेशन काय आहे। तर पोस्ट नंबरची पहिली जी आहे जी इंजिनियरसाठी, त्याच्यामध्ये तुमची सिव्हिल इंजिनियरची डिग्री असली पाहिजे आणि किंवा सिव्हिल इंजिनियरचं तुमच्याकडे डिप्लोमा प्लस एक वर्षाचं एक्सपिरियन्स असलं पाहिजे पोस्ट नंबर 1 साठी। पोस्ट नंबर जे 2 आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल किंवा मॅकॅनिकल इंजिनियरची डिग्री पाहिजे किंवा तुमच्याकडे इलेक्ट्रिकल मॅकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे। असंच पोस्ट नंबर 3 साठी दिले ग्रॅज्युएशन पाहिजे एनी डिग्री आणि इंग्लिश टायपिंग 40 पाहिजे प्लस शॉर्ट हँडचं 80। पोस्ट नंबर 4 साठी पण असंच दिले आहे की डिग्री एनी डिसिप्लिन प्लस प्रोफिशियन्स इन युझिंग कम्प्युटर, म्हणजे कम्प्युटरचं जर नॉलेज असेल तुम्हाला तर तुम्ही इकडे या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। पोस्ट नंबर 5 साठी तुम्हाला बी कॉम असलं पाहिजे आणि कम्प्युटरचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे। पोस्ट नंबर 6 मध्ये दिलेले आहे तुम्हाला की एज्युकेशन क्वालिफिकेशन की BSc ॲग्रिकल्चर किंवा BSc तुमचं जसं बोटनीमध्ये झालं असेल, झोलॉजी पण झालं असेल, बायोटेक्नॉलॉजीमध्ये झालं असेल BSc किंवा बायोकेमिस्ट्री, कोणतंही एक सब्जेक्ट असेल किंवा BTech जे आहे ती पण डिग्री चालेल। पोस्ट नंबर 7 साठी पण डिग्री एनी डिसिप्लिन आहे, कम्प्युटरचं नॉलेज यामध्ये इम्पॉर्टंट आहे। पोस्ट नंबर 8 साठी पण डिग्री विथ हिंदी ॲज अ मेन सब्जेक्टचं असलं पाहिजे प्लस डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट हिंदी किंवा इंग्लिश ट्रान्सलेशनसाठी पाहिजे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण बघूया की एज लिमिट किती आहे, तर 1 ऑगस्ट 2022 पर्यंत पोस्ट नंबर ज्या 1 आहे 2 किंवा 8 याच्यासाठी टोटल एज आहे 28 वर्ष, पोस्ट नंबर 3 साठी आहे 25 वर्ष, पोस्ट नंबर 4 ते 7 27 वर्ष, SC आणि ST साठी रिलॅक्सेशन आहे 5 वर्षासाठी, म्हणजे 28 वर्ष असेल प्लस 5 वर्ष तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये, आणि OBC साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। आणि फीस किती आहे, तर जनरल आणि OBC साठी टोटल 500 रुपये आहेत, SC ST आणि PWD किंवा एक्स सर्व्हिसमॅन किंवा वुमन ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी फीज नाही आहे। आणि लास्ट डेट जे ॲप्लिकेशन आहे ती ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता या पदांसाठी, ते 5 ऑक्टोबर 2022 आहे। तर तुम्ही हा फॉर्म भरा, खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी निघालेली आहे, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। थँक्यू। आणि जर तुम्हाला जर चॅनल आवडला असेल तर प्लीज शेअर लाईक अँड सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।